मंडळी, सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्यात आता ऑक्सिजन आणि औषधांची सुद्धा कमतरता भासत आहेत। यामुळे अनेक व्यक्तींना त्यांचे प्राण गमावे लागले। मंडळी, या सर्व बिकट परिस्थितीमुळे देशातील राजकारण्यांवर आणि सरकारवर टीका होत आहेत। नुकतंच चंद्र आणि साक्षीला या मालिकेत झळकलेला अभिनेता असतात काळे यांनी सरकार आणि राजकारण्यांवर जोरदार निशाणा साधलाय। अभिनेता असतात काळे म्हणाला की प्रश्न विचारायचे आहेत, स्वत्व जपायचं आहेत, कदाचित जीव गमावा लागू शकतो, कारण कुठे काही बोलायचं नाही। अरे हाड, आम्ही प्रश्न विचारणार सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला। उत्तर न देता आम्हाला गप्प करून बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार। नागडे राजकारणी, नागडं सरकार, निरोप घेतो। अशा शब्दांत असतात काळेने सोशल मीडियावरून त्याचा संताप व्यक्त केलाय। तो सरकार आणि राजकारण्यांवर प्रचंड भडकलाय। आणि फक्त असतात काळेच नाही तर इतर अनेक मराठी कलाकार सुद्धा राजकारण्यांवर प्रचंड भडकले। खरं तर देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्यामागे राजकारणी जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय। पण तरीही या राजकारण्यांना प्रश्न विचारायचे नाही, कारण ते कोरोना वाढण्याला जनतेला जबाबदार धरतात। यामुळेच अनेक मराठी कलाकार हे राजकारण्यांवर प्रचंड भडकले। काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही राजकारणाला आपल्या देशाला लागलेली सर्वात मोठी कीड असं म्हटली होती। याबरोबरच इतर अनेक कलाकार हे सोशल मीडियाद्वारे राजकारणी आणि सरकार विरोधात त्यांचा संताप व्यक्त करत आहेत। तर मंडळी, या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।